मंत्रीपद न मिळाल्याने शिंदे गटातील अनेक आमदार नाराज आहेत। शिंदे गटातील आमदार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संपर्कात आहे असा मोठा गोप्यस्फोट राष्ट्रवादीच्या आमदाराने केला आहे, त्यामुळे आता राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे। शिंदे सरकार स्थापन होऊन 2 महिने झाले असले तरी मिनी मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला आहे, त्यामुळे अनेकांना मंत्रिपद न मिळाल्याने शिंदे गटातील आमदार नाराज असल्याच्या चर्चा आहेत, तर काही आमदारांनी आपली नाराजी उघडपणे जाहीर केली आहे। अशातच आता शिंदे गटातील आमदार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संपर्कात असल्याचा दावा राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे। अमोल मिटकरी म्हणाले, मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद न मिळाल्याने शिंदे गटातील अनेक आमदार नाराज आहेत। राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे गडचिरोली दौऱ्यावर असताना शिंदे गटातील अनेक आमदार त्यांच्या संपर्कात होते असा गोप्यस्फोट त्यांनी केला आहे। दरम्यान शिंदे गटातील नाराज आमदारांची मनधरणी करण्याचे प्रयत्न मंत्री दीपक केसरकर यांच्याकडून सुरू आहेत। मंत्रिमंडळाच्या पुढील टप्प्यात आमदारांना संधी देणार असल्याचं वक्तव्य देखील दीपक केसरकर वेळोवेळी करत होते, त्यामुळे मंत्रिमंडळाचा पुढील टप्पा कधी व यात कोणाला स्थान मिळणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे।